ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजी ट्रान्सफॉर्मरला तेलाच्या गळतीमुळे आग. व्यापाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. ट्रान्सफॉर्मर बदलण्याची मागणी. इचलकरंजी शहरातील वखारबाग परिसरातील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला तेलाच्या गळतीमुळे आग लागली. गावभाग पोलिसांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेत अग्निशमक दलास पाचारण करत आग आटोक्यात आणली. आजूबाजूच्या व्यापाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून या ठिकाणी तेल गळतीमुळे ट्रान्सफॉर्मरला वारंवार आग लागल्याचे प्रकार घडत असल्यामुळे महावितरण कंपनीने सदरचा ट्रान्सफॉर्मर बदलावा अशी मागणी परिसरातून व्यापाऱ्यांकडून होताना दिसत आहे. शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास इचलकरंजी इंडस्ट्रियल येथील वखारबाग परिसरात असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची घटना घडली. जवळील व्यापाऱ्यांनी आग लागल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी अग्निशामक दलास कळवल्याने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून सदरची आग आटोक्यात आणली. आजूबाजूच्या व्यापाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून सदर ट्रान्सफॉर्मरला यापूर्वीही तेलाच्या गळतीमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यापूर्वीही महावितरण कंपनीला सदर ट्रान्सफॉर्मर बदलण्याबाबत विनंती केली आहे, परंतु ट्रान्सफॉर्मर बदलण्यात आला नसून त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याआधी महावितरण कंपनीने तातडीने सदरचा ट्रान्सफॉर्मर बदलावा अशी मागणी परिसरातील व्यापाऱ्यांनी केली आहे. महानकर न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी.